नमस्कार बालमित्रांनो आपण अभ्यासत आहोत उद्योग तर यामध्ये कृषीवर आधारित उद्योग कृषी म्हणजेच शेती शेतीमधील जे उत्पादने आहेत त्या उत्पादनावर ज्या काही प्रक्रिया करण्याचे उद्योग आहेत त्याला कृषीवर आधारित उद्योग असे म्हणतात मग कृषीवर आधारित उद्योग आपल्या भारतामध्ये सर्वात जास्त आहेत त्याचं कारण असं आहे की आपला भारत देश हा कृषीप्रधान देश आहे कृषीप्रधान म्हणजेच आपल्या देशामध्ये शेतीवर अवलंबून असलेले लोक जास्त आहेत म्हणून आपल्या देशाला कृषीप्रधान देश असे म्हणतात भारतात कृषी उत्पादनात विविधता आहे वेगवेगळ्या प्रदेशामध्ये कृषी उत्पादनं वेगवेगळे आहेत मग त्यामुळे विविध प्रकारचे कृषीवर आधारित उद्योग त्या ठिकाणी उदयाला आलेले आहे म्हणजे वेगवेगळ्या प्रदेशात त्या त्या, त्या प्रदेशात जे उत्पादन होतं त्या उत्पादनावर आधारित त्या ठिकाणी उद्योग उदयाला आलेले आहेत कृषी उत्पादनावर प्रक्रिया करणाऱ्या म्हणजे कृषी उत्पादन जे आहे त्याच्यावर पुन्हा प्रक्रिया करणारे काही उद्योग त्या ठिकाणी उदयाला आले त्या उद्योगांचा विकास झाला त्यामध्ये दुग्ध व्यवसाय म्हणजेच त्या ठिकाणी दूध पाळीव प्राण्यापासून दूध उत्पादन करून ते दूध त्या ठिकाणी बाजारपेठेत डेअरीला विकणे आणि त्यामध्ये त्या दुधावर वेगवेगळी वेग प्रक्रिया करून वेगवेगळे वेग पदार्थ बनवणे हा दुग्ध व्यवसाय होईल तसेच फल प्रक्रिया फळावर वेगवेगळ्या वेग 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 प्रक्रिया करून फळांपासून पुढे वेगवेगळे पदार्थ बनवणे म्हणजे फळ प्रक्रिया अन्न प्रक्रिया तशाच प्रकारचा नंतर गुऱ्हाळ गुऱ्हाळ म्हणजेच उसावर प्रक्रिया करून त्या ठिकाणी ऊसापासून गुळ बनवण्याचा हा उद्योग इत्यादी उद्योगांचा समावेश या ठिकाणी कृषी उत्पादनावर आधारित उद्योगामध्ये होतो तर बालमित्रांनो कृषीवर आधारित उद्योग हे आपल्या भारत देशात सर्वत्र स्थापन झालेले आहे म्हणजे त्या त्या भागातील कृषीमालाच्या उत्पादनावर आधारित उद्योग स्थापन झालेले आहेत त्यामध्ये वस्त्र उद्योग वस्त्र म्हणजेच कापड कापड निर्मितीचा उद्योग हा त्या ठिकाणी अवजड उद्योग आहे मोठा उद्योग आहे साखर उद्योग हा सुद्धा मोठा उद्योग आहे यासारख्या कृषीवर आधारित अवजड उद्योगांचासुद्धा त्या ठिकाणी भारतामध्ये विकास झालेला आहे आपा आपल्या भागामध्ये कापसाचं उत्पादन जास्त असेल तर त्या भागामध्ये कापसावर प्रक्रिया करणारे उद्योग वाढीस लागतात ऊसाचं उत्पादन जास्त असेल तर ऊसाचे कारखाने त्या ठिकाणी वाढीस लागतात आणि ऊसापासून साखर बनवण्याचा म्हणजे साखर उद्योग त्या ठिकाणी वाढीस लागतो अशा प्रकारे बालमित्रांनो कृषीवर आधारित असलेल्या उद्योगांची आपण माहिती घेतली